पूर्वी ग्रामीण स्त्रियांना मनोरंजनाचे दुसरे काहीच साधन नव्हते. केवळ घरातील कष्टाची कामे आणि व्रत वैकल्ये उपास तापास यामध्येच त्यांचं मन रमत. अशीच आजची ओवी आहे नवरात्रावर आधारित. मग त्या नवरात्राच्या घटाचे वर्णन, त्यामध्ये मुलाला आपल्या पतीला ओव्यांद्वारे गुंफून त्या स्वतःचेच मनोरंजन स्वतः करत असत. पाहूया या ओवी. नऊ दिवसाच्या नऊ माळा घट लागली बागशाही, आता माझ्या बाळासाठी नवस करी ते गबाई. नऊ दिवसाच्या नऊ माळा घट दिस तो पिवळा, आता माझा राघू दिस खंडेराया ग सावळा. नवरात्रात घरोघर घटस्थापना करण्याची पद्धत आहे. घरादाराचे आणि शेतीतील समृद्धीचे ते प्रतीक मानले जाते. या घटाच्या कडेने पाच धान्याचे जे बीज पेरले आहे, तर जणू काही त्याला बागशाहीची शोभा आली आहे असे ती या ओळीमधून म्हणते. देवाची मनोभावे पूजा करताना आपल्या मुलाच्या समृद्धीसाठी देवाजवळ नवस करते आणि मनोमन ती आपल्या मुलाची तुलना जेजुरीच्या खंडेरायाशी देखील करताना दिसते. या जात्यावर ओव्या गाणाऱ्या स्त्रिया स्वभावाने हळूवार, संवेदनाक्षम, भावनाप्रधान असल्याचे चित्र आपल्या समोर येते.